पणजे ही गोयची राजधानी आणि पणजेच्यान सुमार 16 किलोमिटरांचेर नेवऱ्या हो गाव आसा. भोलेनाथ, शंकर, महादेव अशी कितलीशीच नावां आणि ह्याच महादेवाचे एक रूप म्हणल्यार दोंडेश्वर. दोंडेश्वराचे हे देऊळ तिसवाडी तालुक्यातल्या नेवऱ्या ह्या गावात आसा आणि हांगाच्यान व्हावपी जुवारी न्हंयच्या एका फाट्याच्या काठार दोंडेबाड नावाचो वाडो आसा. ह्याच वाड्यार हे देऊळ वसला आणि आज आम्ही तुमच्या भेटेक घेऊन येतात हेच दोंडेश्वराचे देऊळ. शिवचंद्र मोळी फणींद्र माता भृगुटी जळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ वीण शंभो मज कोणतारी तुझ वीण शंभो मज कोणतारी तुझ वीण शंभो मज कोणतारी. मेळिल्ले माहिती प्रमाण जेन्नाच्यान दोंडेबाट वाड्यार लोकवस्ती सुरू जाली तेन्नाच्यान दोंडेश्वर हांगा आसा. दोंडेश्वर व हांगाचो ग्रामदेव. सुमार 130 वर्सां पयलीं हांगाच्या पुर्वजांनी एक देवळी बांदली. ताच्या उपरांत ते देवळेचें नुतनीकरण करून आयज सुमार 30 वर्सां पुराय जाल्यात आनी आयज तुमी जें देवूळ पळयता तें नुतनीकरणा उपरांतचें. द न्युट्रल व्यू प्रायव्हेट लिमिटेड सुरू करपाक फाटलो हेतू असो आशिल्लो की गोंयच्या तरणाट्यांक गोंयांत नोकरे खातीर संदी उपलब्ध करून दिवप. तशेंच जी बायलां गोंयांत नोकरी करतात आनी तांकां दादल्या परस उणो पगार मेळटा ह्या विशयाचेर न्युट्रल व्यूचें बारीक लक्ष आशिल्लें. ह्या सगळ्याची सुरवात जाली ती द न्युट्रल व्यू ह्या दिसाळे पासून आनी रोखडेच हे दिसाळें गोंयांत यशाची तेंगशी गाठपी थारलें. मुखार वतना तांणी फिल्म प्रोडक्शनांतूय पावल घातलें आनी हालींच रिलीज जाल्लें केस्तांव दी कोफुसांव ह्या फिल्माचे ते जोड निर्माते आसात. गोंयांत उच्च शिक्षणा खातीर अडचणी आशिल्ल्याचे लक्षात येतकच न्युट्रल व्हीन NMIMS ह्या विद्यापीठा कडेन हात मेळयलो
आणि रोखडेच एक गोयातूय केंद्र उघडें गेलें. मॉडलिंगाच्या क्षेत्रातूय गोयच्या तरणाटे मुखार सरचे म्हूण ताणें मिस्टर अँड मीस गोवा आयोजीत केलें आनी जैतिवंतांक सरळ रुबरू मिस्टर अँड मीस इंडिया इलायट हाच्या अंतिम फेरयेंत प्रवेश मेळोवपाक आदार दिलो. धोंडेश्वर नाव कसे आयले त्याच्या फाटल्यानं एक वेगळेपण असा. ह्या वाड्यात रावपी चढशे लोक हिंदू धर्मातले आणि त्यांचा व्यवसाय आशिल् नुस्तेमारीचं. म्हणटकच त्या काळात हंगा येऊन लोकांनी राबितो कित्याक केलो हे कळप कठीण न्हय. ह्या वाड्यात पहिली खंय धोंडूच धोंड आशिल्ले. लोकांनी एकठांय जाऊन हे धोंड फोडून उडयले आणि हंगा राबितो केलो. त्याचप्रमाणे हिंदू लोक सैमाकूच आपलो देव मानता आणि हेच भावनेतल्यान धोंडेश्वराचे अस्तित्व ह्या वाड्यार आयले. तर इश्टानो धोंडा म्हटल्या फातर आणि ह्या फातराकूच लोकांनी आपलो देव मारलो आणि ताचेच देवूळ हांगा बांधले. धोंडा म्हणल्यार फातर आणि ईश्वर म्हणल्यार देव आणि हाचेच वयल्यान धोंड आणि ईश्वर धोंडेश्वर हे नाव आयले आणि ह्याच फातराच्या रुपात लोकांनी धोंडेश्वराक मारलो. धोंडेश्वरा विशीं आशिल्लो भावार्थ फकत हांगाच्या लोकां मदीं दिसून येना जाल्यार गांवा भायल्याय लोकां मदीं दिसून येता. हांगा लोक येता, श्रद्धेन येता, आपल्यो मागण्यो करतात आनी त्यो पुराय जातात. ह्या सगळ्या गजाली विशीं आमी बारीकसाणेन आयकून घेवया. ह्या नेवऱ्या हे आमचे सुंदरशे गांव, ल्हानशे गांव आणि ह्या गांवान चे गांवचे लोक जे आसा ते खूप भावीक आणि ह्या भावीक लोकां मदीं हे सुंदर असे देऊळ धोंडेश्वराचे आणि ह्या देवळाविषयी जर पळले जाल्यार केन्नाय आमचे सांगताले, माझा बापूही सांगतालो की खूप वर्ष झाले, एका 100च्या अधिक वर्ष झाले आणि ह्या देवळात लोक पैशिल्ल्यान बी येऊन हांगा आपले श्रद्धेतल्यान संकल्प आपले साध्य करताले. आणि हे आम्ही बी पळले 50 वर्ष झाले पळले जाल्यार खूपशे भायले लोक येतात, भायले लोक हांगा गाडयो थांबयता, गाडयो थांबून येतात आणि देवाकडेन जो आपलो संकल्प करता, किती मागणे असतात ते मागणे जे असतात ते मागणे त्यांना मेळटा. हे आम्ही माझे घर हंगा एकदम देवळा समोर असल्या कारणान आम्ही लहानपणातल्यान हे पळत आयले. आणि काही उत्सव असा आमचे, ह्या उत्सवाकडेन लोक येतात, भायले खूप लोक येतात, त्यांच्यो जेन्ना आंगवण्यो पुऱ्यो जातात त्यांना ते हंगा आपले महानैवेद्य सुद्धा लोकांपर्यंत दिवपाचे काही संधी सोदतात दिवपाक, कारण त्यांचे संकल्प पुरे झाले असता. आणि हे पळले जाल्यार खूप आनंद जाता की एक आमच्या गावाने सुंदर असे देवस्थान, महादेवाचे देऊळ आणि धोंडेश्वर हे मूर्ती असा देवळात. आणि असे जाणून येतात की आम्ही पळले की लहानपणात जे आमच्या आई बाबान जेव्हा हे संकल्प केले की आम्ही व्हड जावचे बरे जावचे आणि त्यांच्यानी जे संकल्प केले आज आमकां आठवता की हे मागणे जे आशिले ते आमच्या आई बाबाचेच आशिले आणि ते सदांच देवळात ह्या महादेवाच्या धोंडेश्वराच्या देवळात हे सदांच मागताली आणि हे मागणे आज आमकां व्हड झाल्यानंतर कळटा की हे खरे जाता. आणि हे खरे झाले आम्ही हे आता पळले आणि असे कित्येक लोकांचे बी खरे जाता. तर म्हाका खुबशे सण आमचे पळले आम्ही हांगा, वार्षीक सण जातात, वर्धापन दिन जाता ह्या देवळाचो, त्यानंतर श्रावणी सोमवार जाता ते जे आता चालू असा, आणि धालो हो प्रकार जाता. धालाच्या टायमार सुद्धा काही बायलां आपल्याक भुरगे जाय, भुरगे जावचे म्हणून असे खुबशे संकल्प करता आणि त्या वेळाचे त्यांचे संकल्प पुरे झाल्यानंतर धालाच्या मांडाचेर ती हाडून त्या भुरग्याक हांगा दवरतात, दाखयतात आणि त्यांचा प्रसाद महाप्रसाद दिवपाक सुद्धा खूप त्यांचा हांगा सहभाग असता. तसेच इतर सण असा खूप, मागीर नवरात्री उत्सव जाता. नवरात्री उत्सवाक हांगा
नवय दीस किर्तनाचं उत्साहानं साजरं करता आणि सगळे गावचे लोक भावनेतल्यान हांगा येऊन या देवळांनी येऊन या नवरात्रीचं उत्सवाचं आनंद लुटतात. कारण कीर्तनातल्यान आमकां सुद्धा खूप ज्ञानाचे ज्ञानदान जाता आणि प्रत्येक वर्षा कीर्तन वेगळ्या वेगळ्या विषयाचेर कीर्तन असल्या कारणान आमकां खूप त्याचं ज्ञानातल्यान त्याचं भावनेत श्रद्धा आमची खूप वाढता देवाचेर. तसेच अजून वेगळे गड म्हणून एक साजरी करता आणि गडीक सुद्धा तसेच दचरू म्हणतात, तो चोरू घालता हांगा या गावान. आणि राखण कशी या गावच्या लोकांक लागून ती राखण ही कित्येक 100 वर्षाच्या वयर ही सुरू असलेली प्रथा जी अजून ही प्रथा तशीच चालू असा. आणि ह्या प्रथेतल्यान आमकां दिसता की खरोखरीच गावचेर देवाचेर देवाची राखण असता आणि ती राखणेक लागून जे आज आम्ही देवाकडे मागता आणि ते देव आमकां खरोखरीच दिता. कारण असे सुंदर गावचे लोक इतले एकत्र जाता या उत्सवाक आणि सगळे सहभागी जातात, सगळे एकमतान वागतात सगळे लोक. हे आम्ही या देवस्थानाच्या या गावान आम्ही या नेवरा गावान हे अनुभवले की खरोखरीच खूप बरे लोक, बरे देवाची श्रद्धा असलेले भक्ती आशिले लोक. आणि हे भक्ती आशिले लोक जे असा ते भक्तीपूर्वक हांगा देवाकडे सदांच त्याच्या सानिध्यान असता, आनंदान असता. आणि म्हाका दिसता की एक सगळे लोकांचे अनुभव स्वतः असा खूप खूपशे लोकांचे अनुभव असा आमच्या गावच्या. आणि तसेच जी पुरोहित असा आमचा, तो पुरोहित आमचा खूप बरो, इतलो बरो पुरोहित असा की त्याच्या कडल्यान जे आमकां मार्गदर्शन मेळटा वेळोवेळी ते खरोखरीच बरे असता. त्याचं त्यानंतर हे देवस्थानाचे जे कमिटी असा, ती कमिटी हे सगळे इतले सुंदर रितीन व्यवस्थित हाताळटा की तसेच गावान एक अजून एक आमचे बरी सुरवात केल्या ती म्हटल्यार गावच्या कोणाकूय भुरग्याक जर शिक्षण वृत्ती जाय, कारण शिकपाची इच्छा असता, त्यांना ह्या देवस्थानाच्या कमिटीन लोकांनीच मागणे मागून त्या भुरग्याक मदत करची शिक्षणातल्यान. एक दोतोर जावंक जाय, कोण इंजिनियर जावपाक जाय, कोणाकूय कितें जाय, तेंय बी आमच्या देवस्थानातल्यान ह्या गांवच्या लोकांक लागून प्राध्यान दिल्लें आसा. तशेंच शिक्षण गांवांत जे भुरगे शिकून व्हड जातात, बरे शिकून ते मार्क्स मेळयतात, त्या भुरग्यांक लागून सुद्दां हांगा शिश्यवृत्ती म्हणून हांगा एक आमचो जो मोठो उत्साह जाता त्या उत्सवाचेर काही मोठ्या लोकां कडल्यान तांकां ही दिली जाता. आणि जी नाटकां जातात आमच्या हांगा वार्षीक, त्या नाटकाच्या टायमाचेर एक मोठो उत्साह आमी साजरो करता 4 दिसांत. त्या वेळाचेर ह्या लोकांचे आमी तशेंच जे गांवचे जाणटे लोक आसा, तशेंच गांवान बरे कार्य करपी लोक आसा, हेंचे हेंचोय आमी एक तांकां प्रोत्साहन मेळचें म्हणून आमी तांकांय बी एक तांचो मोलाचो वांटो म्हणून हांगा देवस्थानातर्फे तांचे सत्कार करतात. आणि अशा पद्दतीन म्हाका दिसता की आमी ह्या सुंदर गांवान जल्मांक आयल्या बद्दल म्हाका खूप सार्थक दिसता. कारण आमचो देव धोंडेश्वर आमच्या सदांच फाटल्यान आसा आणि तो सदांच आमकां साथ दिता. जे कार्य आमी हातीन घेतला ते कार्या कडेन तो सदांच आमच्या बरोबरूच असता. आमी फक्त मनातल्यान एक भावनेतल्यान ताका उलो करता आणि तो उलो केलो की आमची सगळीं कामां व्यवस्थशीर जाता आणि व्यवसायान सुद्धा इतलो उत्कर्ष जायत असा. आमी तीग जाण भाव, तिगूय भाव एकदम आनंदान असता आणि ह्या जवळूच घरां असल्या कारणान आमकां हो चांगलो चड प्रमाणान अनुभव असा. आताच आमी जांचे कडल्यान ह्यो सगळ्यो गजाली आयकून घेतल्यो. तांचो जल्म ह्याच वाड्यार जालो, ताणें आपलें पुराय बालपण ह्याच वाड्यार घालिलें, ह्याच देवा मुखार घालिलें. आनी ताणें आपल्या आयुश्यान बालपण ते आयज मेरेन जें कितें अनुभव गाठीक घेतले ते आमच्या मुखार मांडले. Thank you.
द न्युट्रल व्यू प्रायव्हेट लिमिटेड सुरू करपाक फाटलो हेतू असो आशिल्लो की गोंयच्या तरणाट्यांक गोंयांत नोकरे खातीर संदी उपलब्ध करून दिवप. तशेंच जी बायलां गोंयांत नोकरी करतात आनी तांकां दादल्या परस उणो पगार मेळटा ह्या विशयाचेर न्युट्रल व्यूचें बारीक लक्ष आशिल्लें. ह्या सगळ्याची सुरवात जाली ती द न्युट्रल व्यू ह्या दिसाळ्यापासून आनी रोखडेच हे दिसाळें गोंयांत यशाची तेंगशी गाठपी थारलें. मुखार वतना तांणी फिल्म प्रोडक्शनांतूय पावल घातलें आनी हालींच रिलीज जाल्लें केस्तांव दी कोफुसांव ह्या फिल्माचे ते जोड निर्माते आसात. गोंयांत उच्च शिक्षणा खातीर अडचणी आशिल्ल्याच्या लक्षांत येतकच न्युट्रल व्यून NMIMS ह्या विद्यापीठा कडेन हात मेळयलो आनी रोखडेंच एक गोंयांतूय केंद्र उगडें गेलें. मॉडलिंगाच्या क्षेत्रातूय गोंयचे तरणाटे मुखार सरचे म्हूण तांणी मिस्टर अँड मीस गोवा आयोजीत केलें आनी जैतिवंतांक सरळ रुबरू मिस्टर अँड मीस इंडिया इलायट हाच्या अंतीम फेरयेंत प्रवेश मेळोवपाक आदार दिलो.
वर्सभराक हांगा ठराविक असे वेगवेगळे उत्सव जातात, ते खंयचे खंयचे आणि वर्षाक वा दर दिसा हांगा किती किती घडता, खंयच्या खंयच्या म्हणजे सकाळी किती घडता, दनपारा किती घडता, सांजचे आरती वा किती घडता, हे आम्ही पुजारी कडच्यानच जाणून घेऊया. नमस्कार, माझं नाव रामदास भानुदास देसाई आहे. ह्या देवस्थानचा मी मुख्य पुजारी आहे. त्याप्रमाणे वार्षिक उत्सव या देवस्थानात होणारे म्हणजे सुरुवातीला चैत्र महिन्यातली प्रतिपदा, त्याप्रमाणे संवत्सर फलवाचन ह्या देवस्थानात होतं. सकाळी देवाला अभिषेक, संध्याकाळी संवत्सर वाचन होतं आणि त्याप्रमाणे सर्व भक्तजन मंडळी संवत्सर वाचनाला उपस्थित असतात आणि संवत्सर वाचन झाल्यानंतर देवाच्या आरती होतात. त्याच्यानंतर ह्या देवस्थानात दर वर्षाला जे उत्सव होतात ते ह्याप्रमाणे आहे. दरवर्षाला देवाचा वर्धापन दिन होतो, त्याप्रमाणे माघशुद्ध दशमी या दिवशी सकाळी वर्धापन दिन सकाळी 9 वाजल्यापासून सुरू होतो. त्याप्रमाणे लघुरुद्रादी महारुद्र, त्याचप्रमाणे हवनद्वारा लघुरुद्र, त्याचप्रमाणे श्री सत्यनारायण महापूजा होते. त्याच्यानंतर दुपारी महाप्रसाद होतो, आरत्या होतात. त्याच्यानंतर संध्याकाळी श्रींची पालखी सर्व ग्रामातून भव्य मिरवणूक काढली जाते. त्याच्यानंतर शिवरात्रीचा उत्सव होतो. त्याच्यानंतर होळी दहन होलिकोत्सव होतो. त्याच्यानंतर श्रावणी सोमवार असतात. दर जितके श्रावणी सोमवार येतात तितके श्रावणी सोमवार इथं गुण्यागोविंदानं आणि आनंदानं भक्तजनांकडून साजरे केले जातात. त्याच्यानंतर शारदीय नवरात्रोत्सव होतो, घटस्थापना, त्याचप्रमाणे दसरोत्सव, त्याचप्रमाणे सरस्वती पूजन असं ह्या मंदिरात केलं जातं. त्याचप्रमाणे दीपावलीचा उत्सव साजरा केला जातो, तुळशी विवाह कार्तिक महिन्यात तुळशी वृंदावनाचे तुळशी विवाह केला जातो. त्याच्यानंतर जे दररोजचे सोमवार असतात आठवड्याचे, ते सोमवार सर्व भक्तजन मंडळीकडून आणि सभासदांकडून साजरे केले जातात. सकाळचा महाभिषेक असतो, आरती असतात, त्याच्यानंतर संध्याकाळी भजनरूपी सेवा असते. त्याचप्रमाणे शारदीय नवरात्रोत्सवात सकाळची घटस्थापनेची पूजा, देवाला अभिषेक, देवीला महाभिषेक असतो. संध्याकाळी प्रख्यात असे हरदास म्हणजे कीर्तनकार यांची सुवाच्य कीर्तनं असतात 8 दिवस. 9व्या दिवशी सांगता असते दसरा होतो. त्याच्यानंतर सरस्वती पूजन केलं जातं समस्त महाजनाकडून. सर्व महाजनांची उपस्थिती इथं भरपूर असते. त्याप्रमाणे सर्व महाजनांकडून सहाय्य, मला त्यांच्याकडून चांगलं सहाय्य मिळतं. त्याचप्रमाणे नित्याची देवाची पूजा अर्चा अशी ह्या देवस्थानात केली जाते. सर्व भक्तजन मंडळी मोठ्या संख्येने इथे उपस्थित असतात. तसेच नित्याचे सोमवार असतात, ते दरेक घरातील जो सभासद असतो त्या सभासदाच्या नावे एक एक सोमवार असतो. त्याप्रमाणे दर सोमवार असतात ते सभासदाला वाटून दिलेले आहेत. त्याप्रमाणे एक सोमवार येईपर्यंत, त्या घराला एक सोमवार येईपर्यंत कमीत कमी 3-3.5 वर्ष लागतात किंवा 3 वर्ष लागतात. असा सकाळी त्यांच्याकडून गणपती पूजन, नंतर त्यांच्या हस्ते स्वहस्ते अभिषेक केला जातो, असे हे सोमवार असतात. त्याचप्रमाणे धोंडेश्वर ह्या शब्दाचा अर्थ असा आहे की धोंडेश्वर म्हणजे साक्षात ईश्वर, महादेवाचा अवतार आहे. त्याप्रमाणे ह्या मूर्तीमध्ये आम्ही म्हणतो ब्रह्मा विष्णू महेश असे तीनही देव सामावलेले आहेत. त्याचप्रमाणे ज्या ज्या कोणांच्या इच्छा मनोकामना असतात, नवस असतात, ते देवाकडे येऊन इथे बोलले जातात. त्याप्रमाणे त्याप्रमाणे भक्तिभावेने जर देवाकडे मागितलेले जे काही नवस असतात, जी मागणी असतात, ती देव आपल्या ह्याच्याप्रमाणे संपूर्ण करून देतात. त्याप्रमाणे जे अपघातात सापडलेले असतील किंवा ज्यांना मुलं बाळं नसतील त्यांचंही नवस असतात, त्याप्रमाणे ते नवस आपली कामं झाल्यानंतर भक्तजन मंडळी इथं येऊन देवाच्या चरणी अर्पण करतात. त्याचप्रमाणे जास्त गर्दी वर्धापन दिनाला असते इथं देवळात. त्याप्रमाणे वर्धापनानिमित्त आणखी 2 दिवस कार्यक्रम चालतात. 2 नाट्यपुष्प देवाच्या समोर रंगमंचावर साजरी हौशी कलाकारातर्फे साजरी केली जातात. मुख्यत्वे ह्या देवस्थानाची पूजा आमचे वडील भानुदास गोविंद देसाई हे करायचे. त्याच्यानंतर वडील आजारी झाल्यानंतर वडिलांनी म्हटलं की देवस्थानाची पूजा तुम्ही करायची. त्याप्रमाणे वडिलांनी ही पूजा माझ्याकडे सुपूर्द केली आणि त्याच्यानंतर वडील आजारी होते. आणि वडील आजारी असल्यामुळे GMC सारख्या हॉस्पिटलमध्ये ते उपचार घेत होते. त्यांनी म्हटलं देवाची सेवा तू निरंतर चालू ठेव, मला काही होणार नाही, हा माझा एक अनुभव आहे. त्याप्रमाणे आम्ही घेतलेला हा दादांचा अनुभव आहे. डॉक्टरनी
जरी सांगितलं तरी पण देवावर विश्वास ठेवून जो काही औषध आणि देवाचं नामस्मरण अखंड चालू ठेवल्यानंतर माझे वडील ठणठणीत बरे होऊन आजपर्यंत आहेत आणि देवाचं नामस्मरण चालू आहे. तसेच कोणी आपली कामं वा कसले अडीअडचणी असल्यास हांगा आंगवून घेतात आणि त्यो पुराय झाल्या उपरांत हांगा येऊन पावन करून घेतात. श्री दोंडेश्वरान आपला आशीर्वाद सदांच गावच्या लोकांचेर दवरला.